महत्त्वाचा मुद्दा जो सांगितला तो हा आहे की स्वायत्त संस्था सगळ्या ज्या आहेत त्यांच्यामध्ये महाराष्ट्राच्या सगळ्या राजकारण्यांनी गुंतागुंत तयार करून घटनात्मक पेचप्रसंग फार कॉम्प्लिकेटेड स्वरूपाचा उभा राहिलेला आणि म्हणून त्यांनी जे मुद्दे मला सांगितले असते अत्यंत महत्त्वाचे आहे त्या बाबतीतले आणि मला वाटते की आंबेडकरी विचारांचे ताकदवान प्रवाह म्हणून आपण प्रकाश आंबेडकरांकडे पाहतो आणि कॉन्स्टिट्यूशनचा प्रचंड त्यांचा अभ्यास आहे. तरी पण एका बाबतीत आत्ता त्यांनी सांगितलं तर माझं थोडंसं मतभेद माझा आहे की अपात्रतेची नोटीस जेव्हा काढण्यात आली त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाला कोणतेही अधिकार नसताना त्यांनी स्टे दिलेला आहे हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. परंतु अपात्र ठरवल्यानंतर जर बेकायदेशीरता आणि घटनाबाह्यता त्याच्यामध्ये असेल तर सुप्रीम कोर्टाला ती शहनिशा करण्याचे हक्क आहेत भारतीय संविधानानुसार असं माझं मत आहे. आणि तरीसुद्धा ही पहिली घटना आहे की इलेक्शन च्या संदर्भात म्हणजे पक्षांतर बंदी कायद्याच्या संदर्भात यापूर्वी कधीही तटस्थ आणि त्रयस्थ व्यक्तीने इंटरव्हेन्शन केलेलं नाही. यावेळेस पहिल्यांदा भारतीय इतिहासामध्ये हस्तक्षेप याचिका पुण्यातून आपण दाखल केलेली आहे आणि ती एक महत्त्वाची घडामोड आहे असं मला वाटते. कारण की आत्तापर्यंत मतदारांचा काहीच से नाही असं होत होतं तर मतदारांचंसुद्धा मत महत्त्वाचं आहे हे सुप्रीम कोर्टाला ऐकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर सरांनी खूप महत्त्वाच्या काही सूचना दिल्या, मी त्या लिहून पण घेतलेल्या आहेत ज्या आम्ही आमच्या पिटिशनमध्ये इन्क्लूड केलेल्या आहे. आणि असंसुद्धा त्यांनी सुचवलं की जे तीन याचिकाकर्ते आहे मतदारांतर्फेचे तर एका याचिकाकर्त्यांतर्फे ते सुद्धा युक्तिवाद करायला तयार आहेत. त्यामुळे कदाचित 14 तारखेपासून जे सुरू होणार आहे युक्तिवाद त्याच्यामध्ये तुम्हाला प्रकाश आंबेडकर सर एक राजकीय नेते म्हणून माहीतच आहेत पण सुप्रीम कोर्टामध्ये ते या संदर्भातली बाजूसुद्धा मांडताना आपल्याला दिसतील 14 तारखे. याचिका दाखल केली, कोर्टाने मंजूर केली आहे, त्यांना पार्टी म्हणून केलेला आहे. मग माझ्यासोबत ते पण असतील एका याचिकाकर्त्यातर्फे ते युक्तिवाद करतील. नाही सौरभ ठाकरे म्हणूनच आमचे याचिकाकर्ते त्यांच्यातर्फे. हां